दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये दुष्काळ हा पठार भागाच्या पाचवीलाच नेहमी पुजलेला विषय तालुक्यातील भोजदरी गावच्या पिंपरदरा या ठिकाणी पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याचं समोर आलंय तर या ठिकाणच्या ग्रामस्थांनी शासन दरबारी पाठपुरावाही केला मात्र त्यांना यश आलं नाही सुमारे 50 लोकसंख्या असलेल्या पिंपरदरा या ठिकाणी पाण्याविना जीवन जगणं नागरिकांसाठी मुश्किल झालं तर ही बाब संध्याकाळी 5 वाजता सामाजिक कार्यकर्ते मारुती मेंगाळ यांना समजली त्यानंतर मेंगाळ यांनी लगेचच तेथील पाड्यावरील ग्रामस्थांना शब्द देत पाणी देतो असं सांगितलं आणि रात्री 1 वाजता मारुती मेंगाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संगमनेरच्या भोजदरी गावच्या पिंपरदरा वाडीची तहान भागवली आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला असं वाटत आमच्या इथं नळ योजना व्हावा रस्ता व्हावा आम्हाला रस्ता नाही मग ही बुवा आमचं हे म्हणणं आहे बा महिलांचं बरेच दिवस झाला आम्हाला जस काय काहीची सोय नाही तर ग्रामपंचायत मध्ये गेलो तिथे म्हणतात बुवा तुम्ही निधी द्या पाहिजे मग महिनाभर आम्ही काय करायचं कुठं पाण्याला जा आता पाणी आणायला आम्हाला बरंच फार असं गावाकडे जायला लागत गाव आता इथून गाव किती कोस भरण मग तिथवर पाण्याला जावं लागत एखाद बाहेरला इकडे पवारवाडीच्या धारणावर जायला लागत शेतात आम्ही तिकडे जातो आंबीला काय कांदे भरायला बोटा आंबी कांदे भरायला जायचं 8-9 वाजत येतात आम्हाला यायला मग तिथून पुढं जायचं अंधेर पडता पाण्याला तिकडे गावाकडे जायचं कुठं असलं एरीला कुठं आहे ना एरीनला पण लय ना लांब पडत पाणी कमी पडले हा पाणी कमी पडले ते आणून नाही देत आता किती वाजले रात्रीचे किती तुझं किती वाजले असतील 12 वाजले असतील तिथं कुणी आलत का अगोदर तुम्हाला पाणी देतो वगैरे असं सांगायला नाही आज आलत का आज आले ना मारुती मेंगाळ आलते ना इथं काय बोलले तुम्हाला ते म्हटले मावशी मी करेल तुम्हाला पाण्याची सोय बुवा आता 12 वाजले अजून हा मग ते आमच्यासाठी 12 वाजता ते इथं आले मग त्यांच आम्ही खूप आभारी बुवा त्याने आम्हाला पाणी दिल्यामुळं मग पुढं बुवा करू आमच्या मालाला ते आले पण टँकर आलं का टँकर येणार आहे ना आलंय ना इथं मग 100% बुवा आम्हाला खात्री का ते आम्हाला पाणी देणार उद्या पाणीच नव्हतं पण आज मेंगाळ साहेबांनी टँकर आणलं म्हणून बरं झालं नाहीतर उद्या दिवस उगले आम्ही कुठं जाणार कुठं पाणी बघायचं कुठं शोधायचं कामावरून जवळजवळ 8 वाजता यायचं तिथून पुढं 4-5 मीटर पाणी आणायला जायचं तिथून मग 8 वाजता 9 वाजत येत आम्हाला स्वयंपाक करायला भेटलं पाणी तर ठीक नाही तर हिंडायचं हांडं घेऊन जायचं हिरिओ जात्याच्या हिरिओ हिरीनला पाणी नाही राहिलं तुम्ही आता पाहिलं असं डोळ्याने हिरीत आहे का पाणी किती वाजले रात्रीचे वाजले असं आता एक वाजले असेल मेंगाळ साहेब आले इथं आमच्या इथं जसं काय आज त्यांचं इथं येण्याचं म्हणूनच त्यांचं जसं काय वाढदिवसच साजरा झाला त्याचे जोडीदार त्याचे सगळे मित्र कवयन कुणी असतील ते सगळे आले आनंद आहे आम्हाला पण त्याने आम्हाला आज 1 वाजता टँकर आणला आम्हाला पाणी दिलं आम्हाला लय मोठा आनंद झाला एवढंच या आमचं म्हणणं मग आता तिथून पुढं काय आम्ही आता या सध्या पुरत तर मिटवलंय त्याने आमचं मग आता तिथून पुढं काय होत काय नाही तर रात्री 1 वाजता पिंपरदरा या वाडीवर टँकर घेऊन स्वतः मेंगाळ गेले पाणी आलं हे सांगत असताना कुणाचाही विश्वास यावर बसला नाही मात्र टँकर दिसल्यामुळं रात्री 1 वाजता सर्व महिलांनी पाणी भरण्यासाठी धावपळ केली आणि पाण्याचे हंडे भरून घेतले यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळालं आणि या सर्वांनी मारुती मेंगाळ यांचे मनापासून आभार मानले पठार भागामध्ये पाणी प्रश्न हा वरडोकं काढू पाहतोय पावसाचा आज कुठेही नामोनिशान नाही आणि प्रामुख्याने आज या ठिकाणी पठार भागातील सर्व तरुण वर्गांमध्ये आनंद उत्साह असण्याचं कारण म्हणजे आमचे सर्वांचे जीवश्य कंठस्य मित्र आणि तरुण वर्गाचे आयकॉन आमचे मित्र मारुतीभाऊ मेंगाळ यांचा आज या ठिकाणी वाढदिवस
वाढदिवसाच्या निमित्तानं सत्काराच्या निमित्तानं भाऊंना पठार भागातून प्रत्येक गावामधून बोलवण्यात आलं होतं. भाऊंचं जेव्हा या ठिकाणी भोजदरीमध्ये आगमन झालं, भोजदरीमधील पिंपरडारा या ठिकाणी भाऊ आल्यावर त्या ठिकाणी सर्व महिला गोळा झाल्या आणि त्यांनी आपली पाणी समस्या भाऊंसमोर या ठिकाणी मांडली. संध्याकाळी 7:30-8 वाजता भाऊंचा या ठिकाणी सत्कार झाला आणि पाणी प्रश्न अतिशय गहन असल्याने अगदी महिलांच्या डोळ्यात पाणी आलं. भाऊंनी पुढील वाढदिवसाचे सगळे कार्यक्रम या ठिकाणी कॅन्सल केले पठार भागातले. ते म्हटले, मी खऱ्या अर्थानं या ठिकाणची पाण्याची अडचण आहे ती जर दूर करू शकलो तर खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस साजरा झाला असं मी म्हणेन. आणि म्हणून लगेचच त्या ठिकाणी भाऊ बोट्याला आले, माझ्याशी चर्चा केली, पाण्याची काही सुविधा होते का म्हणून त्यांनी विचारणा केली. आमचे मित्र इतक्या रात्रीचं बोटातून पाणी टँकर घेऊन येण्याचं धाडस कोणी करेना. आमचे मित्र शेखर भाऊ काळे, आमचे बंधू राजेंद्रजी शेळके यांनी ती तयारी दाखवली आणि टँकर घेऊन या ठिकाणी आले. खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा वाढदिवस मार्टी भाऊंचा या ठिकाणी साजरा होतोय. आम्हालाही आनंद होतोय. मार्टी भाऊ प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये नेहमी या ठिकाणी सक्रिय असा सहभाग नोंदवत असतात. त्यांचं संपूर्ण पठार भागाच्या वतीनं आणि भोजदरी गावातील पिंपरडाऱ्याच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानतो. तुम जीव हजारो साल, साल के दिन हो 50,000. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल, संगमनेर. प्लेग्रुप ते इयत्ता 12 सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा. इयत्ता 10 आणि 12 पहिल्या बॅचपासून 100% उत्कृष्ट निकालाची परंपरा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस. अकोले बायपास रोड, गणेशनगर, गोल्डन सिटी, संगमनेर. संपर्क 95790 54084.